आणि आताची एक मोठी बातमी एसटी बद्दलची, खरं तर ही एक चिंताजनक अशी बातमी आहे. एसटी संपानंतर प्रवासी संख्येमध्ये 25 लाखांनी घट झालेली आहे. संपामध्ये प्रवाशांना खासगी वाहनांची सवय लागली आणि ही खासगी वाहनं एसटीच्या तुलनेमध्ये चांगल्या अवस्थेत आहेत. तसंच त्याचं भाडं सुद्धा एसटीपेक्षा कमी किंवा एसटी एवढंच आहे. दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे एसटी बसेसची अवस्था. अत्यंत खिळखिळ्या झालेल्या, खडखड अशा आवाज करणाऱ्या आणि वारंवार रस्त्यात कुठेही बंद पडणाऱ्या अशा एसटीच्या गाड्यांची संख्या सध्या वाढली आहे. कारण एसटीच्या गाड्यांची व्यवस्थित डागडुजी करण्यासाठी एसटी प्रशासनाकडे पुरेसे पैसेच नाही आहेत आणि आकडेवारीमधून हे सगळं सिद्ध झालंय. एसटी सेवा चालवण्याचा दररोजचा खर्च आहे 26 कोटी रुपये, मात्र तिकिटामधून केवळ 16 कोटी रुपये जमा होत आहेत. म्हणजेच 10 कोटी रुपये राज्य सरकारला आपल्या खिशामधून टाकावे लागतात. डिझेललाच पैसे नाहीत, मग डागडुजी आणि रंगरंगोटी ही तर फार दूरची गोष्ट आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे प्रवासी हा एसटी पासून दुरावत चाललाय.